एकच जाते आता येते जाती बिती ते तुमचं तुम्ही पहा, तुम्हाला नाही काम, आम्हाला नाही वेळ तुमच्या नादी लागायला, आमच्याकडे एकच जाते मनुष्य. तिसरा अध्याय असं डायरेक्ट म्हणतो मनुष्य नावाची एक जात आहे आणि ती जात कोणती आहे, मनुष्य, फक्त मनुष्य एक जात आहे, बाकी विषय मिटला, बाकीचं तुमचं तुम्ही पहा आणि तुमचं तुम्ही तिकडे झक मारा, आम्हाला काही घ्यायला नाही. हा फक्त दुसरा मुद्दा नीट ध्यानात ठेवा, करंट लावून दिलाय फक्त तुम्हाला. आपण सगळेजण एका देवाची लेकर आहेत, आपला बाप कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, त्याच्या शेजारी आपली आई आहे आणि दोघांचं आपण लेकरू आहे. आपण लेकरूच नाही, आपण त्याचं आयुष्य आहे पण ते नाही. गोठाला ताण करा, आपण देवाचा आहे, आपण देवाचं आयुष्य आहे पण आपण देव नाही. ताण द्या, ताण द्या, का ज्ञान नाही, ज्ञान नाही ना, ज्ञान आलं की आपण देवच आहे ना. मग आपल्याला तुम्ही म्हणा आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे, कोण खातं तुमच्या ज्ञानाला? रिटायर झाले काही परमनंट झाले नाहीत, काहींचे पोहरं लग्नाला आलेत बापाला पगार नाही, काही 40 वर्ष झालेत रुपये पगार नाही, अख्खं गाव सर म्हणतंय. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. हे एम ए बी मी सोडून द्या, तुमच्याकडे ज्ञान नाहीये. ज्ञान 4 गोष्टीचं पाहिजे. एक, मी कोण आहे काय माहित. दोन, मी कुठून आलोय हे काय, मी कुठून आलोय काय ज्ञान आहे. मी कशाला आलोय काय ज्ञान आहे. मला कुठं जायचंय काय ज्ञान आहे. हे ज्ञान सोडून द्या, एम ए बी मी हे चाललंय. जितके सुशिक्षित वाढलेत तितके वृद्धाश्रम वाढलेत, आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्याच्या घरामध्ये भाजीला तेल नाही पण बापाला भाकरी आहे. आता त्याच्या पुढचं ऐकल्यावर झोंबल तुम्हाला. 40% सर्व्हिसवाले रिटायर झाले वृद्धाश्रमात आहेत. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही आजारी आहे का? नाही, मग आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. सर्व्हिसवाले क्लास 1 पण त्यांचं रिटायरमेंट कुठे? वृद्धाश्रमात. का? पैशाच्या घमेंडीत नोकरीला असल्यावर नीट वागायचंच नाही. कधी सोमवार नाही, कधी माळ नाही, कधी गन नाही, सासरवाडी सोडून दैवत नाही, माझ्यातल्यावानी वागायचं. देवळा पुढे हात जोडायचे नाही कधी. वार करणारा रामराम घालवानी आणि उरफट्या बावडीच्या बायको कपा शहाणे. आणि मग म्हातारपणी बसले वृद्धाश्रमात. एकच मुलगा तोही सासरवाडीला राहायला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, ती परत आलीच नाही, मोकळा. आणि मग म्हातारपणी म्हणे आमच्या नशिबा शेवा वागायचं नाही. सुईचं काय तर नशिबाला, नशीब बिशीब काय नाही, कर्म आहे. हे सगळ्याचं उत्तर काय? कर्म आहे. नशीब बिशीब काय नाही, कर्म आहे. आशिडी एखादं सुद्धा ना धरायची नाही. उत्तर ऐकान पुढे चला. ज्ञान आलं पाहिजे आपल्याला. इथं आलो आपण, आला हे ज्ञान सोडाय. शाळेतलं ज्ञान त्याचा काय उपयोग नाही. ज्ञान आहे पण ज्ञान यायला काय लागतं? फिरलं बरं का आपण. आता थोडं मागं नेतो. देव आपल्याला व्हायचं आहे, आपण देवाचा अंश आहे, आपण देव नाही. का? आपल्याला त्याचं ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे काय? महिला मंडळ साधारणपणे एका स्त्रीला किती साड्या असाव्यात? चल 24 दर 24 दर तासाला एक, नुसती ने सतत राह. मग तुला कपाटभर साड्या घरात बोध, म्हणजे साड्या किती असावा एवढं सुद्धा ज्ञान नाही. काय ज्ञान आहे? दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गे. दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या 2-2 कानफटीत दिल्या आणि 50,000 रुपये घेतले. म्हणलं परत असं करू नका. मग आता एक कानफटीत केवढ्याला? काय नाही, ज्ञान नाही. 27 खोल्यांचा बंगला एका पोराला बांधायची काय गरज? तुला का 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? नाही, म्हणजे काय नाही. बस फिट बसलं कीर्तन. आता ह्या मापात राहिलं का अभंग कळला. ज्ञान नाही. आता उलटे फिरू आपण. ज्ञान यायला काय लागतं? इथं फिरू बरं का आपण. हे शाळेतलं ज्ञान नाही, याच्यातलं ज्ञान. थोडं किचकट मुद्दा आहे पण फिट करून देतो. पहिली गोष्ट, आपण देवाचा अंश आहे पण आपण देव नाही, कारण आपल्याला देव येणं ज्ञान लागतं. आता ज्ञान यायला काय लागतं? थोडं किचकट आहे, फक्त यसला यस म्हणा, नोला नो म्हणा. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, डोकंच बंद होईल तुमचं.
आणि माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग हो, आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा तांद्या डोक्याला. उत्तर ऐका, माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तवर तुम्हाला बोध नावाचा मुलगा होत नाही, आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर तुम्ही असेच तार फाडून मेल्याशिवाय आता लागला. कारण आता आपल्याला म्हातारी मारणं गरजेचं आहे, आणि त्या म्हातारीचं नाव आहे माया. आता सोडायचं नाही शब्द, लय सावध राहायचं. आणि तुम्ही मी सगळे कशात गुंतलोय तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. आपला ह्या जगाचा काही संबंध नाही, कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही, कोण कोणचं पोरग नाही, कोण कोणचं पोरग नाही. प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, राहणं वेगळं आहे, बांगाची स्टाईल वेगळी आहे, हसण्याची स्टाईल वेगळी आहे, खाण्याचे ॲक्शन वेगळे, प्रारब्ध वेगळं आहे, संचेत वेगळं आहे. फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारीत माया, नाही तर कोण कोणची पोरगी नाही, कोण कोणचा पोरे नाही. काय आपण चुकील नाही, पोराचा बाप झालो म्हणजे त्याच्यासाठी इयर खांदा मोटर बसवा काही गरज नाही. त्यांनाही त्याचं काही घेणं नाही. हातामाशी आहे त्या म्हातारीचा, त्या म्हातारीचं नाव आहे माया. एखाद्याची पोरगी पोराबरोबर पळून गेली, पळून गेली, पागल होती, पळून गेली, तिचा बाप पिसाळला. झालीच नाही मला ती मला मेली, मी तिला मेलो. तिच्या अंत्यविधीला सुद्धा जाणार नाही, आणली बाळात पणाला. त्याला इथे लकाव आणली, आपलेच दात, आपले जीवन. हातामाशा कुणाचा आहे? बस फिट बसलं कीर्तन. म्हातारी सोडायचे नाही मग माझ्या रात आत्ता शिक्त सापडली म्हातारी. आता खरं सांगा म्हातारी आपण इथंच मारली असते आता कीर्तनात, पण घोटाळा असा झाला राहती कुठं हेच माहीत नाही. आता उत्तर द्या पटापटा, राहती कुठं हे माहीत नाही का म्हातारी नाही आहे? राहती कुठे माहित नाही पण म्हातारी आहे. आणि हा सगळा तमाशा माया विघ्ने भ्रमला करे मनला भीमा करे. म्हातारी मारल्याशिवाय पुढे जायचंच नाही आपल्याला. म्हणजे 10 मिनटं लेट पण मारणार म्हातारी, कारण तिनं आपल्याला तकलीफच तेवढी दिली. कुणी? म्हातारीनं. हा, आजीबाई जर नातवाला घेऊन कीर्तनाला आली ना, बाबानं किती शास्त्र सांगू द्या, तिचं ध्यानच नाही. नातानं उडी आणली का ती हसती, नातानं टाळी वाजवली का ती हसत. म्हणजे म्हातारीत म्हातारी रंगली ही म्हातारी, आणि हिला रंगवणारी म्हातारी. म्हातारी हे तिचं नाव माया. आता उलट फिरू बरं का आपण, म्हातारी मारलीच असते आपण आणि मारूच तिला आता. पण घोटाळा असा झालाय तिला नाही नवरा, सावध राहा बरं का. तिला नाही नवरा. कोणाला? म्हातारीला, म्हणजे मायेला. तिला नाही नवरा पण पोर आहे 16. तांद्या तांद्या तान दिलं तरच कळल तिला आहे पोर 16. त्या 16 पोरांमध्ये तिला 10 पोर आहेत आणि 6 पोरी आहेत. म्हातारी एकटी, आधार कार्ड फुल. आता आता शोध लावा आपण म्हातारीचा एक एक पोरग पाहू. आता म्हातारीला एकूण पोरं किती आहेत? बरं ये जाऊन पटकन. मोबाईल बंद करा सगळे, करा ते मोबाईल बंद करे. ए करंट लागला मग, आता करंट लागला ना, आणि कीर्तनाची लिंक आहे ना बाहेरून नाही लागली पैसे, आतून मग मजा असते ऐकायला. चला म्हातारीला पोर 16, नवरा नाही. म्हातारीच्या पहिल्या मुलाचं नाव आहे, नीट ऐकायचं बरं का थोडा केलता. एक, म्हातारीच्या पहिल्या मुलाचं नाव आहे काम.
काम. आणि आज सगळं जग कोणी संपवलंय कामानं, बलात्कार कोण करतोय? कामच करतोय. मग बलात्काराला वय नाही, बलात्काराला वय नाही. जसं सध्या मुलींना प्रेम करायला लाज नाही, पुरी सध्या चांगल्या पोरांवर प्रेमच करीत नाही. पुरी इतक्या भिंडोक झाल्यात या 2-4 वर्षात, MPSC, UPSC, नेट, सेट, डॉक्टर, MBBS अशा पोरांवर पुरी प्रेमच करीत नाही. आणि पोरांनाही बी त्यांच्या नादी लागाय वेळ नाही. पुरींनी सध्या फक्त भंगार पोरांवर तडाखा उठवलाय. मग थोडा गालात हसला, मिशा विशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, कपूरगी त्याला बी लागली. पोर काम काय करतंय? ई रिवरच्या मोटरी चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे, नट खोलीत आहे. पोलिसांनी धरलं तर 3 मोटरसायकली सापडल्या त्याच्याकडं. आणि ती पोरगी दरिद्रवाणी त्याला म्हणती, माझ्या डोळ्यात पाय काय नट पाहती तुझ्या डोळ्यात, काय लाखली सापता नाही. आणि हत्यांचा दोष नाही, काम काम. आणि उलट पोरींचं इतकं बिंडोक काम झालंय, आपल्याकडे मुलं कमी पडले ना. आता आता आपल्या पोरी आपल्या पोरांना प्रेम नाही करीत. नाही नाही, आपल्या पोरीने आता प्रियकर सापडायची पायरी बदलवली. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, निर्लज्ज नाही तर. इकडली पोरं का मेली का अख्खी भूकंपात मेली? हसण्यावरी गोष्टी देऊ नका, थोडं राग येईल लोकांना. जाऊ द्या, मी सध्या वाल्या कुळी झालोय. मला सगळ्यांच्या शिव्या मी एकटाच खातोय. माझ्या इतक्या तर शिव्या कोणी खाल्ल्या नाही. मी शिव्या खायलाच जन्माला येईल, पण तळतळ येते महाराज. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. महिला म्हणलं मुलगी मला आहे अक्षरशः पोरांना मोबाईल करायचा, इंस्टाग्रामला ओळख करायची, त्या पोरांना फोन मागितला हिनं द्यायचा, त्यानं फोटो मागितला हिनं द्यायचा, तिनं भेट्यानं भेटायला बोलवलं हिनं जायचं. आणि गरीब बापांना 5-5 लाख रुपयाच्या मागणी करायच्या. उलट्या पोरींनी बाप डॅमेज केलेत ह्या 4 वर्षात. तुमचं काय म्हणत? रडला बाप. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ आयुष्यात जो बाप गरिबीत रडला पण रडला नाही, जो बाप आयुष्यात कष्ट करून जगला तो रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर पहाडासारखा बाप पण आयुष्यात डसडसा रडला. हो, डसडसा रडला, रडला तो बाप. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांच्या पाया पडला, रडला, माझी मुलगी माझा प्राण आहे मला सापडून द्या. पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं, पण पोरीला कदर नाही आली. पोलीस म्हणला, तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी काही झालं तर तुमची मुलगी सापडून देईल. त्याने मुलगी सापडून आणली आणि बापासमोर उभी केली. बाप रडला आणि पाया पडला पोलिसाच्या. पाया, माझी मुलगी सापडली हे जास्त जास्त झालं, पण मी तुमच्या पाया पडतो. तो बाप म्हणतो, मी बायकोच्या घरातले दागिने विकेल, थोडं कर्ज करेल, पण माझी मुलगी मी कधी दुःखी होऊ देणार नाही. फक्त माझ्या मुलीनं त्या पोराचा नाद सोडावा एवढीच माझी इच्छा आहे. पुरीनं पोलिसाला सांगितलं, माझा बापच माझा दुश्मन आहे, काही झालं तर मी त्या पर्यकाराला सोडू शकत नाही. ही मी मालिका सांगत नाही तुम्हाला, ही माझ्यासमोर कीर्तनात बसलेल्या 25% पालकांवर पुरीने ह्या 4 वर्षात आणलेले प्रसंग आहेत. काय माझ्या तुमचं? रडला बाप. एका मूर्ख पोरानं इंस्टाग्रामवर दुस्ती करावी आणि गरीब बापाकडे पोरीने 5 लाख रुपयाची मागणी करायची आणि ईश्वरासारखा बाप आयुष्यात उशीत मुंडकं गुंतून रडायला लावायचा, हे कोणतं प्रेम? 2-4 नालायक पोरांनी एकत्र यायचं, पोरीचा फोटो काढायचा, तो फोटो तिला व्हायरल करायचा, तिला किडनॅप करायचं, तिच्याकडे नको त्या गोष्टीची मागणी करायची आणि चांगल्याच्या पोरी डॅमेज करायच्या. ही टोळी तयार झाली. तुमचं काय मत आहे? काहीच बोला ना. अशी टोळी आहे समाजात. एखाद्या गरीबाची एखाद्याची गरिबीची मुलगी पावसात अडली किंवा प्रवासात अडली तर ती कोणालाही लिफ्ट मागणं साहजिक अशी. काही झालं तर तिला जीव आहे, यांनी त्याचा फायदा घ्यायचा, ती बोलायला लावायचं, तिचा फोटो काढून घ्यायचा, तो फोटो तिला व्हायरल करायचा. तुझा फोटो माझ्याकडं आहे, तू तुझ्या बापाकडून 5 लाख माग. बापानं इज्जतीसाठी 5 लाख द्यायचे आणि पुरीने नालायक पोरांच्या नादी लागून बाप संपवायचे, अशी टोळी तयार झाली समाजात. त्याच्यावर तुमचं काय मत आहे?
आणि पुरीने इतक्या लाजा सोडल्या. फेसबुकवर लग्न करता, फेसबुकवर प्रेम करताना, इंस्टाग्रामवर प्रेम करताना त्या पोराची क्वालिटी तपासायची नाही, त्या पोराची लेवल तपासायची नाही. मूर्खासारख्या पोरी प्रेमात पडल्या आणि 25% बाप डॅमेज केले, याच्यावर तुमचं काय राहू दे, याच्यावर तुमचं काय मत आहे? मारी काय का हसण्यावरी गोष्टी नेऊ नका या. हे तळतळीचं बोलणं आहे, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. थोडं जोंबात आहे, राग येतोय, येऊ द्या. मी सध्या वाल्याकुळी झालोय, पण खरंच सांगा मायला म्हणलं तळतळायला लावू नका. मला मुलगी मला आहे, मी बोलतो हा विनोद आहे, हा टाईमपास. आणि पोरींना पोरं राहिलं व्हॉट्सअप ते, हे मोबाईलला जे क्लिपा बिल्पा टाकणारी पोर आहेत ना, ही पिसावलीच पाहिजे महाराज. ही तोंडानं सांगायच्या वस्तू नाहीत. याच्यावर तुमचं काय मत आहे? ह्यांनी चांगल्या चांगल्या माणसांना डॅमेज करून टाकलं समाजात, डॅमेज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. किती वैभव प्राप्त झालं आणि मुलीचा पाय जर तिरपा पडला तर त्या बापाला आयुष्यात अपमानाचं जगावंच लागतं. नाही समाजात जगला तरी, एकट्या बसल्यावर तरी त्याचं मन त्याला साक्ष देत आहे, तू मुलगी बनवण्यामध्ये फेल गेलाय. तुमचं काय मत आहे? समाजात सोडा, समाज विसरेल. आपल्याला पहिला पठ्ठ्या त्या पोरीचा आहे, त्या म्हातारीचा पहिला पोर आहे. काम पोरं सोळायचे नाही बरं का? 16 आहेत, एक एक ध्यानात ठेवा. 16 सापडायचेत आपल्याला. आणि आज सगळी माणसं कशानं संपली? अरे तुम्ही न मी संपलो याच्यात काय नवलंय. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, नारद सुख. 22 वर्षाच्या पोरांची लिव्हर खराब झाले आणि 25 वर्षाच्या पोरांना डायलिसिस आहे. नाहीये 70 म्हातारा बिन चष्म्याचा पेपर वाचितोय आणि 22 पोराला चष्मा आहे आणि 22 पोराला लिव्हर खराब झालंय त्याचं आणि 30 पोराला डायलिसिस आहे आणि 70 म्हातारं मशीवळीत आहे. रोग रोग नुसते. आणि रोग व्हायला कारण काय? खायलाच कुठे खायला काय? फक्त कपडे भारी घालायचे, बायका देखण्या करायच्या, सोन्यानं वाकवायच्या, पाव खायन, इडली खायन, ठोस खायन, ठोस खाय, बर्गर खायन, सर्गर खायन, वर्गर खाय, पिझ्झा खाय, सँडविच खाय, नूडल खाय, मर खाला ना खडायला. फक्त कडक कपडे घालतो ना, अंगाला शेंट मारितो आणि पाणीपुरी खातो ना आलाय. आणि कुठून नाही आणायचं काही खायला? तो मठ्ठा कोणी आणलाय त्याचा एक शोध लावला पाहिजे. तो माणूस कोण आहे मठ्ठा बनवणारा? तो लईत पिसावला पाहिजे. तुमचं काय मत? कुठून आणला तो मठ्ठा? अरे महिला मंडळ, आमची जुनी आई दही करायची, दही दुधात मडक्यात दूध घ्यायची. आणि त्यात काय आता पूर्वी काय विरजन बिरजन का असं, लिंबू किंवा मीठ टाकायचं तर ते दही आहे ना मडक्यातून तांब्यात खाली ताटलीत पडत नव्हतं, इतकं शुद्ध आणि घट्ट व्हायचं. आजी काढायची. आता तो मठ्ठा आणलाय कोणी ना आलाय? टिपाणात बर्फ, तांब्यात वाटीत नाही, टिपाणात बर्फाचा गोळा ना आलाय. आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर हान मठ्ठा. आता आमचा विषय सोडा, आम्ही कधी त्याच्या गप्पा हाती नाही. आमच्या खानदानीत आम्ही खालाय नाही आणि खाणारही नाही. अहो 22 पठ्ठ्या प्याला माया शेजारी येतो मठ्ठा. मी म्हणलं या अवलात का भाद्रपती पोळ्याला जल नाही, 22 ना मठ्ठा प्यालं ते हरामी. आणि ते घरी गेलं ना ते बाथरूम मधून बाहेरच येईन मठ्ठा असा दमज काढी ना उभा राहिलं का खड 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 बसलं का खड 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 गड 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 खड 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 नाही मठ्ठा. मॅगी खातो करतो ए बरे, मॅगी खातो का? खात जाय तुझ्या बापालाही देत जाय मॅगी, म्हणजे तो उडी हाणेन तुझा बाप आहे. कुरकुरे खातो का? ए ए कुरकुरे खातो मॅगी. कितीला आहे तू? 6 शिमीला का मराठीला? मराठी मिळेल नाही का? बापाच्या बायकोला काय म्हणतात रे बायको? बापाच्या बायको. आता तू विचार मला बाप कोणला म्हणतात. हन मॅगी हा विनोद नाही आहे मला, चांगलं खायला मॅगी खायची गोष्ट आहे. शिजवली का लांब पांढरी गांडूळ तयार होत,
पाणीपुरी. हो काही तर इतके पागल लोक आहेत, कुटीचे बंगले स्वयंपाकच नाही. दरिद्रेवाने ते पार्सल आणायचं, त्या सहा चपात्या भिकाऱ्यांची आवला देन, त्या चमकीचा एक कागद आहे त्याच्यात रोट्या आणि ती लाल बाटली, स्वास्का सास काय आहे आमच्या खानदाने तर आम्ही पाहिलं नाही. आणि ते त्या रोटीला चोळ येते आणि त्याचा रोल करती रोल आणि टी व्ही पुढं. बरं एक रोल एकानंच खावा ना, एका रोलला दोघ जण, ते याड तिकून हे शहाण ऐकून त्याचं संपत संपत आणजी बाहेर आली ना शेणाच काढून टाकला. अरे बाबा आरला किंमत आहे. तुम्ही नाही काळजी करायची, काम तो काम जर तृप्त झाला नाही तर लगेच दुसरा पठ्ठ्या तयार होतो. नाव तुम्ही सांगा. बस फिट बसलं क्रोध. मग मागच्या आठवड्यातल्या ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलींच्या म्हणजे क्लास वन मुलींच्या दोन्ही घटना या दोघांच्याच आहेत, काम आणि क्रोध. एक मुलगी MPSC होती म्हणजे ती क्लास वन होणारच होती, दुसरी बी अभ्यास करीत होती. तिच्या मागं ते कोयता घेऊन पोरग धावतंय. याला दोघं जणच आहेत, काम आणि क्रोध. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, पाया किती राग येऊ द्या, थोडा कंट्रोल करा, पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. थोडं संयम धरा, काय फरक पडत नाही, पण त्याची फळं एकदम वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही, पण त्याची फळं फार वाईट आहे ना. थोडा संयम धरा, संयम धरा, संयम जर तुम्ही धरला ना तुम्ही यशस्वी व्हाल. यदा कदाचित 2 मिनिटाचा राग तुमचं आयुष्य सुद्धा संपू शकतो, आणि तो जर शांत राहिले ना तुमचं आयुष्यही वाचू शकतं. नवरा बायकोचे जे भांडणं आहेत ना, भाऊ द्या आता आमच्या घरात होती होती नाही का, तुमच्या घरात होती नाही, त्याला संयम पाळायचा. बायको बोलायला लागली ना, 1-2 मिनिटं फक्त तिच्या का पाहत राहायचं, बोलायचंच नाही, पाहत राहायचं असं निवांत. तिचा पॉवर कमी होऊ द्या, ती काही पिसळली नाही. 5-10 मिनटं ती शांत शांत बसून राहील, पॉवर कमी होऊ द्या, काहीच नाही होत. आपण तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली मिलीस. आणि दुसरा अध्याय तिसऱ्या अध्यायामध्ये इतक्या सुंदर व्हाव्यात, याला पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दुरी नाही पण बांधतात, शस्त्र नाही पण कापतात. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती, अशी पठ्ठे आहेत. दोघे जण काम आणि महिना म्हणजे तुम्हाला फाशी बिशी घ्यायची असली, औषध बिषध घ्यायचं असलं तुम्ही घ्या, आपलं मत नाही, पण तुम्ही आमच्या घरी घेऊ नका. ड्रम इकून न्या, काड्याची पेटी इकून न्या. हे सगळं कशाला, तुला राब आहे, भांडण मारा मारण्या करण्यात काय मजा आहे, हा जीवन एकदम क्षणिक आहे. तुमच्यात आणि माझ्यात भांडणच नको आहे,
काय भांडण्यात मजा आहे? काय मजा आहे भांडण्याचं कारण काय? डिफर का दिला, लाईट का दिली, हॉर्न का दिला, अंगावर का आला, ही का भांडण आहे? आणि लगेच त्यानं फोन करायचा, दोनच्या जणांना दोनच्या रियाडपट आली, झाली कुदाकुदी, कारण काय? गाळ उडावला, गाळ उडावला तरी हाफ मर्डर, पाणी उडवलं का भांडता? जीवन क्षणिक आहे, कीर्तन संपल्यावर आपण घरी जाऊ याची गॅरंटी नाही आहे, शिवनजनिक आहे. बरं, प्रत्येक माणूस रोगाने ग्रासला आहे, आज बसलेल्या सगळ्या माणसांना रोग आहे. एवढे जर चेक केले ना आता, यातले 25 लोक येडे निघतील, येडे येडे लोक आहेत. मी निघू शकतो, येडे निघतील लोक. तुम्ही हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. माणसांना चार रोगाने पछाडलंय, एक कॅन्सर, दोन पॅरालिसिस, तीन अटॅक आणि चार ब्रेन ट्युमर. सगळ्यात जास्त लोकांना कॅन्सर आहे सध्या, आणि कॅन्सरचं सगळ्यात जास्त प्रमाण तुमच्यामध्ये महिला, पण तुमच्याबद्दल कोणी बोलायचं नाही. नाही नाही, जो बोलला तो मेला. तुम्हाला कपड्याबद्दल कोणी बोलायचं नाही, केसावरून कोणी बोलायचं नाही, तुमच्या राहणीमान, तुम्हाला काही चांगलं सांगितलं का तो तुमच्यावर अन्याय. तो तुमच्यावर अन्याय. हळद लागली नवरदेवाला, नवरी पळून गेली तरी तुम्हाला कोणी बोलायचं नाही. लढलेत का नाही अशी किस्से? नवरदेवाला हळद लागली आणि नवरी पळून गेली, नवरीच्या आईला माहीत नव्हतं का? माहीत नव्हतं खरं बोलाबर. आज गुरु पौर्णिमा आहे, मला तळतळायला लावू नका. तुमची पोरगी पळून जाणार तुम्हाला माहीत नव्हतं? नाही मी 5 मिनिटं थांबवतो घ्या बरं, पांडुरंगा शपथ. माहीत नव्हतं तुम्हाला? माहीत नव्हतं. आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो आईला माहीत नाही, आपल्या पोरीच्या अंगात कपडे कुठून येतात आईला माहीत नाही, आपली पोरगी रविवारी कॉलेजला जाते आईला माहीत नाही, आपल्या पोरीला एसटीचा पास काढून दिला आणि पोरीचा पासच पंक्चर नाही, मग पोरगी विमानातून वर्गात उतरते का काय माहीत नाही. पोरगी पडून गेल्या आई म्हणते मला अंदाज आलता, तू काय ध्यानाला बसलो होती काय? आपण जर म्हणलं तुमची पोरगी डोंगराला दिसली मुलासंग, तिची आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. मला शिव्या द्या, जाऊ द्या, मी हलकटच आहे, फक्त खोटं आहे का सांगा. पुरींची चाळी माहीत नसते आईला? सगळं माहीत असतंय. मुलगी मुलगा पाहिलाय होती, बसत्यालाय होती, साखरपुड्यालाय होती, माहीत नाही का आईला? बाम त्यात सोंग घ्यायचं. म्हातारीचा पोरगा आहे क्रोध, दोन झाले आताशी, अजून 16 पोर आहे. तुम्ही म्हणाल आज का कोंबडा हरवतो काय नो, फास्टमध्ये नेऊन घालतो तुम्हाला. आणि दोन्ही गोष्टी जर प्राप्त झाल्या तर तिसरा पोरगा लगेच तयार होतो, त्याचं नाव लोभ. तिसरा पोरगा आहे लोभ. आणि आज माणसाला तिन्ही रोग आहेत. कॅन्सर का? बाहेरचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. यांना बिस्किट पे, रात्रीची चपाती सकाळी खात नाही तुम्ही, शिळी झाली ना, आणि 1.5 वर्षाची बिस्किटाच्या आत म्हणून खाता. काय बिस्किट काय तर आहे ते कोलगेटच्या ज्या आहे ना, तिथे एक म्हातारी कुठून आली तिचा एक शोध लावला पाहिजे. बरं ना, काय रे करायच. म्हातारी ऊस करते, कोलगेट लावी तीन पोर ऊस फोडे ती. अरे फेऱ्या लावली लावून जर माणसं गोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेऱ्या लावली झोपलोच असतो ना. काय माणसे ना, काही करायचं आपलं बावळा टावानी, काही खायचं काय आणायचं. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ. आणि आज पटापटा ऐकतं, ऐका आता. पहिला पोरगा तर आकळत नाही, दुसरा पोरगा तयार झाल्याशिवाय राहत नाही, आणि दोन्ही एकत्र आले का तिसरा पोरगा आपाप तयार होतो, त्याचं नाव लोभ. आणि चौथा पोरगा आहे अंगात थोडी ताकद आली की माणसं धर्माला बिर्माला मानत नाही, याचं नाव आहे मध. मध. आणि एखादी गोष्ट प्राप्त झाली का ती माणसाला दुसऱ्याला कमी लिखिते, याचं नाव आहे मत्सर. आणि माझ्यासारखा कोणीच नाही हा होतो अहंकार. किती पोर झाले? करेक्ट 6. आणि सातवा पोरगा आहे म्हातारीचा मी.
मी नसल्यावर कीर्तन कोण वाजवी, मी नसल्यावर चाल कोण म्हणन, मी सातवा पोरगा, आठवा पोरगा तू, नववा पोरगा तुझ, दहावा पोरगा माझ, असे दहा पठ्ठे एकट्या म्हातारीला आहेत. त्या बाबळी पासून या बाबळी पत इकडली अख्खी इकीन कराट, पण तू जिरीन, तू जर जिरावली नाही तर मी मग है कराट. एवढं शेती म्हणतोय बापाचा नाही. काय लोक हुशार झाले, सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त एक वर्षात कुत्र मांजार होऊ दे मग तू ये आणि मी ये आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकत. ही कोणची पोर आहेत म्हातारीची? तुम्ही नवी नवरी पाहिली का? मला म्हणलं नवी नवरी, हा नवी नवरी पहा कुठं काय लावीन, इथल्या फटीत चमकी, हिरव्या बांगड्या, मग इथवर बांगड्या, लिपस्टिक, फेरेल लवली, तळपायला मेहंदी, नख पॉलिश, लाली, लईच मेकअप हो. आणि बोलताना कोणत्या गुरुजी का होते व्याकरणाला काय कळत नाही, एकदम सिस्टमॅटिक बोलणार, एव्हा तेव्हा केव्हा, कुठं टिंब देती मग आम्हाने एव्हा तेव्हा केव्हा अय्या. खरं आहे का खोटं आहे? एव्हा तेव्हा केव्हा अय्या वाव. ती वा नाही म्हणत वाव अय्या वाव. आणि येईन त्या पाहुण्याला पाया पडा येते ती, 550 रुपये मिळा त्या पाया पडायची. आणि लगेच पाणी आणि चहा. आता ती सासू बोली ती बिचारी, ती म्हणती बया माया पाप्याचं उशिरा झालं बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली बाया. हा मी तर आता खुशाल डोळे मिटायला मोकळी झाली बाई, लई भारी वस्तू मिळाली. मी आता म्हणलं पाप्या देवाला सोडायला लागतो, पण पण देवानं घरानं ऐकलं, शेळ्यांचाय पाहती, कोंबड्यांचाही पाहती, भांडे अशी ती. मी तर आता खुशाल डोळे मिटायला मोकळी झाली बाई, पहिल्या आठवड्यात बरं का. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याला तिनं यसन घातली का, मग तिला विचारायचं कसं काय, काय सांगतीन काय ऐकती बाई, हाय ते बरे ग हाय ते बरे, माझ्या सपनात नव्हतं मा पप्या एवढा बदलन, पण पार पप्या मा कामातून गेला बाई, भांडे घासू लागतो, धुणं धुऊ लागतो, आता तर एवढ्यात आथरून नाही टाकू लागतो, फार कामातून गेला बाई मा पप्या. आता जर पप्याला गाईचं दूध काढायला लावलं ना तर बायको पुढं उभी केली तर त्याला दूध निघत नाही, तर दूधच निघत नाही. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं माया पप्याला पोराला काहीतरी असं म्हणणार आहे माया पुढं बसल्यात आत्ता. आत्ता शिक 10 पोरं झाली बरं का, म्हातारी लई मोठी आहे. तुम्ही म्हणाल म्हातारी मरायची का वा, आपण फास्टमध्ये मारू म्हातारीला. आता 10 झाले पोरं ध्यानात ठेवायचे बरं का, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, मी तू तुझ माझ. आता म्हातारीला पोरी आहे 6, पहा आता एक एक पोर, लय मोठा परपंच आहे म्हातारीचा. आणि त्या म्हातारीच्या एकाच पोरीचं नाव आहे पहिल्याच आशा. आज तुम्ही मी सगळे कशात आहे आशा, पगार वाढल, पाहुणा येईन, पोरांचं म्हणणं पाहुणे येतील, पगार वाढल वाढल,
आशा आणि त्या म्हातारीच्या दुसऱ्या पुरीचं नाव आहे इच्छा. आता पुरी मोजा पटकन. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा, दहांसा, सोळा. आणि सोळा पोर एकट्या म्हातारीला आहे आणि म्हातारी राहिला याच्यात. आता म्हातारीचे सोळा पोर आपल्या जनत मारणं शक्य नाही, शक्य नाही. काम क्रोध मग आपण म्हातारी मारायचं नियोजन करू तरच बाकीचे मरतील. पण म्हातारी इतकी नंगाट आहे, तिला एक मैत्रीण आहे आणि मुलगी आहे, तिचं नाव इच्छा आहे. आणि इच्छेचं तिचं बरं आहे. कोणचं गेलं बोंबालं मायेचं. आणि ती इच्छेचं मायेचं आहे बरं, पण त्या इच्छेला एक आहे प्रियकर. प्रियकर म्हणजे कोण रे? प्रियकर म्हणजे हा पोरणो सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान. हा आणि आता उत्तर द्या. पोरगा गाडीवर बसला, गाडी चालवायला कोण आहे? फटाफटा बोला. पोरग पाठीमाग पोरगी बसली, ही ती बसली का त्यानं बसवली? बस. आता हे मी बोललं असतं तर तुम्ही लगेच क्लिप केली असती. इंदुरीकरांनी महिलांच्या भावना दुखवल्या, आता यांचं काय कारण? पटकन बोला. गाडीवर पोरगा बसला, गाडी चालवायला कोणी? पोरगा. त्याचे दोन्ही हात कुठे? हँडलला. माग कोण बसली? पोरगी. जोरात बोला, सगळ्यांना ऐकून गेलं पाहिजे. ती बसली का त्यानं बसवली? ती बसली, करेक्ट. हा बरं, तिनं त्याला नादी लावलं का तिनं त्यानं तिला? तिनं. बरं चला पटकन. तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? अरे तुला काय आलता का काय एखादा मेसेज? एवढं शिव आपले दिवस बोगस गेले रे. आणि लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. मी फक्त गोत्यात काय येतो महाराज, खरं बोलतो. त्याची फळं भोगितो पण खरं बोलतो. आणि ती काळाची गरज आपण बोललो ते ना राग आला असता. हा पोर ये हुशार. हाय हाय, तू कितीला आहे रे? ए तू कितीला आहे? आठवी सेमी का मराठी? सेमी. बर्फाचा गोळा, सॉलिड लिक्विड और गॅस? सॉलिड, करेक्ट. वॉटर? नीट बसे. मिल्क? लिक्विड. तू गुरुजीच आहे का? सर्व्हिसवालाच आहे तू? तुझे वडील सर्व्हिसला आहे ना? हा तू कितीला आहे रे? तू हा नवीला? नवीला. दहावीला कोण आहे तुमच्यात? ते म्हणते दहावीला आहे. तुम्ही नाही बोला त्यांना माहिती आहे कुठं खसकून घेते भाऊ. दहावी न कोणता मला लोकांना राग येतोय. अक्षरशः एज्युकेटेड लोक नीट आहे का? मराठीला कुठं 100 मार्क पडतात का महाराज? यावर्षी मराठीला 100 मार्क. ए बा आपण शिकलेली माणसं आहेत. विज्ञानाला 100 आपण मान्य करू, गणितालाही 100 आपण. आता मराठीला काना, मात्रा, उकार, वेलांटी, ऱ्हस्व, दीर्घ, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, काही टिंबबिंब तर द्यायचा राहिला असेल का नाही? का 100 मार्क मराठीला? मी एका शिक्षकाला म्हणला हो त्या मुलाला 100 कशी शिके? तुम्हाला म्हणला तुमचं तुम्ही पहा, आमचं आम्ही पाहतो. त्या पोरांना 20 पैकी किती झाली? 20. आता प्रश्न कितीचा राहिलाय? 15चा. 15 मध्ये 3 विषयाला सरासरी आहे. या तिन्ही भाषांनाही सरासरी आहे आणि या तिन्ही राहिलेल्या इतिहास, भूगोल, आर्थिकशास्त्र, गणिताला आणि विज्ञानालाही सरासरी. मग त्या पोराला 100 पैकी
भोवती बाण असं म्हणले असं म्हणले असं म्हणले असं म्हणले ते बाणच कुठून येते टीव्हीत काय कळत नाही. खपा खप बाण घुसा त्या खपा खप खपा खप तेवढ्या बाणात 300 रावण मेले असते. अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म बुडेल आणि आपल्याला कीर्तन नाही करायची, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. हे मातृ हे हे मातृपितृ पूजन नाहीये, हा मातृपितृ सोहळा नाहीये, हा या परिवाराने केलेला कीर्तन महोत्सव आहे ना, हा धर्माचं काम आहे. आणि आज आपल्याला धर्मच वाचवायचा आहे, तुमचं काय मत आहे? आज माणसावर संकट नाहीत, धर्मावर आहे. तुमचा पक्ष तुमचा नेता सगळं बाजूला ठेवा आणि धर्मासाठी पहिले एकत्र या. तुम्हाला पहिलं एकत्र या. तुम्ही जर सगळेजण एकत्र मनगटात तरुण राहिले तरच धर्म वाचेल. तुम्ही जर एकमेकाच्या तंगड्यावडीत राहिले तर धर्म संपला. तुमचं काय मत? तुम्हाला कोणा अगोदर सगळं बाजूला, अगोदर धर्म मग बाकीचं. आज महिला मंडळ आपण एकत्र येण्याची गरज आहे. तुम्ही मी जर भांडतच राहिलो तर राहिले काय जगात? काय राहिले? होणाऱ्या कष्टात तर घडतात, घडणाऱ्या ती गोष्ट घडून जाते. किती वाईट आहे महाराज. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्तीत टाकून देतात. मेणबत्तीचं तेल अंगावर पडलं तर माणसं मेणबत्ती टाकून देतात. 25 माणसं आहेत महाराज. डोळ्या देखत जळून मेली तर बापाला मुलगा ओळखू आला नाही, मुलाला बाप ओळखू आला नाही. कालचं चित्र आहे. साधा मृत्यू आहे महाराज. किती मेले? 25. झालेत एकत्र. कोण कोणाची आई आहे तपास नाही. शिरा पण तुम्ही एक 2 मिनटं कल्पना करा मायला मंडळ. तव्याचा जर चटका बसला तर माणसं पकड घेतात, नाही तर फडकं घेतात. आज रात्रीचं आग लागली आणि प्रत्येक अवयवाला चटका बसून मारायचा आहे. काय चित्र आहे का? तुम्ही करा ना 2 मिनटं कल्पना करा. आणि त्याचं सुद्धा या मंडळीने 3 दिवस पॉलिटिक्स केलो. त्याला 3च वाक्य बोलावं लागत होते यांनी फक्त. असं कधी घडू नये, हा प्रसंग कोणावर येऊ नये आणि ज्यांच्यावर आला त्यांना दुःख पेलवण्याची ताकद यावी, याच्यापेक्षा काय पाहिजे होतो? याचं यांनी 3 दिवस भांडवल केलो. आता मेलेल्या माणसाची जर अशी स्थिती आहे. आज जर समजा त्या घर मध्ये त्या 25 घरांमध्ये ओळख होत कोणी कोणाला आलं नाही, पण सांगा महिला म्हणजे त्या घरामध्ये जर यदा कदाशी मुलगा आईन बापच तिघे असतील तर काय राहिलो घराचं? किंवा आई वडील असतील आणि मुलगा असेल, काय राहिलं होत्या घराचं? तुम्ही एक निरीक्षण करा ना. तुम्ही ना एक 2 मिनटं फक्त डोळ्यापुढं चित्र आणा की आपण पेटतोय. एवढं चित्र आणा डोळ्यापुढं, आपण पेटतोय. एकही काच फुटेल नव्हती त्या आधीशी. तुम्ही विचार करा, विचार आपण पेटतोय अशी कल्पना करा. बोल कल्पना तरी सण होती का आपल्याला? आज त्या कुटुंबांवर प्रसंग आले महाराज. पहिलं शब्द आहे म्हातारीचा आशा इच्छा वासना. आणि हे 16 पोरं आणि त्याच्यात ती म्हातारी इच्छेचं ऐकते आणि त्या इच्छेला एक प्रिय करे. इथं आपण होतो. तुम्ही नाही काळजी करायची, मी तुम्हाला कुठेही नेऊन घालणार. त्या प्रिय कराचं नाव आहे. प्रियशी म्हणजे काय रे बाबा? प्रियशी म्हणजे प्रियशी म्हणजे काय रे? आपण जिच्यावर प्रेम करतो ती आपली. येस, घाबरू नका तुम्ही, मी आहे ना. आपण जी गर्ल फ्रेंड हे परनो तू की तुलाय 6वीला. हरिपाठ हा ग्रंथ टिंब टिंब या संतांनी लिहिला. बोलायचं नाही बाकी त्याने. तू नवीला आहे ना. टिंब टिंब या जिल्ह्यात टिंब टिंब ही नावाची नदी आहे की त्या नदीने गाथा बुडवला नाही तारला. हा कोणती? करेक्ट. तू कितीला आहे? हा जोरात बोल.
नवीन आहे का? ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणीचे नाव टिंब टिंब हे आहे. करेक्ट. तुझ्या शेजारचं कोण आहे? कितीला आहे? पैठण ह्या ठिकाणी टिंब टिंब या संतांची जल समाधी आहे. सांगू नका रे बाकीचे. आणि पोरं ना ते सैराट मधलं गाजलेलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आरसी. करेक्ट. आणि तो पोऱ्या आणि आता एक नवीन ते गाणं आलं कोणतर ते पैसा. जोरात सांगा सगळे. आणि ते वाक्य काय शिके का नाही? हा. आणि ते वाक्य काय पुढं? तेरी. करेक्ट. आता एक नवीन एक गाणं आलंय ना आली झुमकेवाली. करेक्ट. आला आला पाटलाचा त्याने घाटात केला. बस मला आता जाग्याव मरण्यावा आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावा. म्हातारी मारणं गरजेचं आहे पण म्हातारीला जोडीदार आहे इच्छा. इच्छेला एक प्रियकर आहे. त्या प्रियकराचं नाव आहे मन. आणि मन हा प्रियकर नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीही बाळ होणार नाही. नीट आहे का? सातवा अध्याय असं सांगतो इच्छा ही कुमारी झाली ते कामाते तारुण्य आली. इच्छेला कधी बाळ होणार नाही कारण तिचा प्रियकर नपुसक आहे. मग आपल्याला म्हातारीच मारणं गरजेचं आहे. आणि म्हातारी मारायचं औषध हरे घुळ घुळा वाजती
पैसा वास्तव बोलतो बोल कैसा वास्तव बोलतो माझरी मेली कारण म्हातारी घाबरत होती भजनाला आणि भजन पुरावाय त्याला हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ येणे हे येणे माया जाल आता म्हातारी मेली म्हातारी मेल्यामुळे आपल्याला मुलगा झाला त्या मुलाचं नाव करेक्ट वा 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 बोध आणि बोध नावाचा मुलगा झाल्यामुळं मला लग्नाची गरज पडली नाही चार मुलं झाली कोणती ऐका ए ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा आहे बाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि वेदशास्त्र देती बाई पहिला मुलगा मला वेद झाला दुसरा मुलगा मला योग झाला तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला पहिल्यासाठी मी अमृत अनुभवलेला दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला आणि हरिपाठ हा ज्ञानोबा रायचा चौथ्या नंबरचा मुलगा आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 16व्या नंबरचा आहे म्हणून या पवित्र दिवशी या परिवाराच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं साहेब त्यांचे सगळे बंधू भाऊबंध सगळ्यांच्या वतीनं सांगतो सगळं करा सगळे ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका कारण जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार आता ही संस्था व्यवस्था काढणारे हे जे पोरत नाही लहानारे सांभाळतील तुम्ही लोकांचे यांना गीता शिकू नका गीता राहू द्या गीता पखवाद नंतर शिकवा पहिला हरिपाठ शिकवा कीर्तनकारांनाच हरिपाठ येत नाही आजची स्थिती अशी फक्त बोलायचं नाही कोणी बोलला तो मियाला हां यांना पहिला हरिपाठ शिकवा पण ते संस्था काढणारे काय करतात पहिल्याच तडाख्यात मन भारावा मन पांधरावा वाजव पखवाद ते काढतो दोन चार दिवस कळकाडीत आणि ते म्हणतो बारावाय तूच म्हण पांधरावाय तूच म्हण आणि आरती तुया बायकुलाच करायला माही पीठी दे मी चालतो आता हे जे टिकले हे मराठवाड्यातले म्हणून टिकले आपले आमचे नाशिक नगर पुणा आमचे पोरं अशी हलकी कामं आपले संस्था काढणाऱ्याला म्हणतील ते बंद कर तिथं दाबा टाक आपल्या महाराज ह्या मंडळीच्या रक्तात परमार्थ आहे म्हणाल नाही आपल्या पोरगाला कर्षण हरिपाठ हरिपाठ एक होत्या चित्रपटातलं गाणं रे महिला मंडळी एक वाक्य सांग ऐकाल का देवर येते ना तुमचा आता इंडस्ट्रियल एरिया आहे हापरी भोसरी म्हणजे काही बारीक शहर नाही गरीब तर माणूस तुमच्याकडे नाहीच तुम्ही घराभोवती जेवढी जागा असेल ना तेवढ्या जागेत तुळशी लावा आजपासून बादलीत लावा कटोऱ्यात लावा टोकरीत लावा भांड्यात लावा कशातही लावा ती उंची तर जास्त नाही आहे पण शुद्ध ऑक्सिजनसाठी तुळशी लावा मी अध्यात्म म्हणून नाही सांगणार तुम्हाला पण शरीराला शुद्ध ऑक्सिजनची गरज आहे आणि देव घरात येणार तुमच्या कोणते देव असतील मला काही घेणं नाही त्याच्याशी पण देवरात ज्ञानेश्वरी ठेवा वाचू नका वाचू नका या मालिकांमुळं सवड आहे का आपल्याला वाचायला वाचू नका आणि मी वाचायला सांगणार नाही फक्त 8-10 दिवसातून तिचं फडकं स्वच्छ ठेवा एक वाक्य सांगतो तुम्हाला पुरुषोत्तम महाराज हे सगळे आहेत महाराज ए
ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. स्पर्श, भूगोलाच्या शिक्षकाला फक्त सातच समुद्र माहिती आहे, आठवा समुद्र त्याला माहीतच नाही, पण ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. मग ह्या कार्यक्रमाचं जे सगळं हे लांडे जो परिवार आहे हा मुळात परमार्थातला परिवार आहे म्हणून हे स्मरण. आणि मग ज्यांची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर राहते असे नर कसे हरि बुद्धी सकाळपासून तिसरं आहे अजून जेवलो नाही. मी तीन कीर्तन होईपर्यंत पाणी सुद्धा पेत नाही मला. तीन ते पाच, सहा ते आठ, नऊ ते अकरा, मगच पाणी. मध्ये ते आपल्याकडे लाड चालत नाही. तुम्हाला वाटलं होतं का नाही एवढं असं आतून गेलं पाहिजे ते, मग त्याला मजा राहते कीर्तनाला. परत घोटाळा आला तुम्ही म्हणाल मग तरी मारता मारता गेला तास. इकडून तिकडून हरिपाठ तयार झाला. आता हरिपाठात इथं पहिला शब्द आला आहे हरी बुद्धी जपे. मग हा जो परिवार आहे लांडे परिवार, या परिवाराला पहिलं परमार्थिंग अंग आहे. आणि महिला मंडळ तुमच्या माहिती म्हणून सांगतो, घरांमधलं आध्यात्मिक वातावरण कधी फेल जात नाही. तुळशीला पाणी घालणं, गाईला दान करणं, गाईचा स्पर्श करणं, पाहुण्याला पाणी देणं, त्याला एक 16व्या अध्यायात ओवी आहे, पुजून देव पाहिजे, पेरून शेता जायचे, आणि तोषोणी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. दरवाज्यात आलेल्या पाहुण्याला ए पाणी जरी दिलं तर ते पुण्य वाया जात नाही. दिंडीला दिलेली पंगत, सप्त्याला दिलेली पंगत, वारकऱ्याला पाजलेला चहा कधी फेल जाणार नाही. त्याला हिशोब आहेच ते. ए
जायचं जा 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 ए ते जा, त्याला हिशोब आहेच हे ध्यानात ठेवा. फक्त आपण काय करतो, ज्या घरांमध्ये आई वडील धार्मिक आहेत ना त्या घरातल्या मुलीसुद्धा तपकन वाया जात नाही. एक दोन तास घरांमध्ये सगळ्यांनी मोबाईल बंद ठेवले पाहिजे रोज, दोन तास रिलॅक्स, थोडं मेंदू शांत झाला पाहिजे. आता हे आम्ही आहेत मोबाईल वापरतीच नाही, फ्रेश, कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणचं काही घेणं नाही. आम्ही तर वापरते नाही, ज्याला गरज आहे तो आपल्या काही येईल. त्याच्यामुळं पडल्या पडल्या झोपी ती, ही खोकडे चाळू चाळू मेंदू बदील झालो काय. आमदार साहेबांना अजून 10 वर्षाने आमदार निधीतून मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक दवाखाना काढावा लागेल. आणि ही वेळ या ना, फार पागल झाली लोको, फार ते सारखं खोकडं, कोणाच्या घरी चहाला जावा का नाही असं झालं. मला मी तर जातच नाही, पण चहा पेईपर्यंत लोकं फोटो काढतात लगेच व्हॉट्सअपला, बाबा आमच्या घरी चहाला आलता, राखेल पिलेलं बरं. एक गलास राखेल पेवा ना अंगणात झोपावा कोणचं एक नाही, नाही तर येडे बाबडीत लोळावा. पण हे खरं नाही काय, ते कशाला काय चपात्या करताना कुठं शूटिंग असतंय का, चपात्या करताना हे काही पद्धती झाल्यात का काही, त्याला काय मर्यादा राहिल्या का काय, शाळेत जाताना तेच, घरी येताना तेच, शिळीला बकरू झाला तर काय होईल, नवीन पडली बातमी. इकून कुत्रा इकून कुत्री मध्ये ते पेलू नवा पाहुणा. अरे कुठे चाललोय आपण, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आपली माणसं कम्प्लीट संस्कृतीच्या विरोधात वागतात आणि मग त्याची फळं बघायची. मग कॅन्सर मागाशी होतो मी सांगत होतो ना, बाहेरचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. इथं आपण 45 मिनिटापूर्वी होतो. दुसरा ए दुसरा अटॅक आहे, शरीर रोग आहे, पॅरालिसिस. महिला म्हणलं तुम्हाला इथं दुखत आहे, इथं दुखत आहे, पायाचं इथं दुखत आहे का, कॅल्शियमच नाही ना, खायनाच पुढं काय, पोहे पोहे हा ना पोहे, लगेच ॲसिडिटीची गोळी घ्या. एक आणि तिसरा रोग आहे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक नीट ऐका, अटॅक हा रोग नाही आहे, ए अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक काय येतो, एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट, नीट बसाय बरं, एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट, वन हार्ट हॅज ए फोर पार्ट्स, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, इन ब्लड टू टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसस अँड रेड ब्लड कॉर्पसस, इन ब्लड हिमोग्लोबिन इज प्रेझेंट, वेन द थिंकिंग इज हाय अँड ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू हार्ट इज लोअर, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो, इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही आहे, तुम्ही परत आले बिया, ए इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, औषध नाही, अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरा, तिचं चिंतन करायचं नाही, काय व्हायचं ते होईल. आता हे टाळकरी भिळकरी महाराज आमचे किती जरी असले, माय इतके संकट तर काही यांनी संप्रदायात काढले नाही. आणि सगळ्या लोकांनी थोडा विचार केला पाहिजे का, इंदुरीकरला त्रास द्यावा किती बा, अरे काही त्याची कॅपॅसिटी आहे का नाही, फक्त एकच गुण आहे त्याचा, तो खरं बोलतो. हा आणि खरं बोलतो तर त्याला चारही बाजूनं त्रास किती, शुक्र दुसरा मिळालाच असता माझ्या जागेवर, मी आपला निभार काळचाच आहे. नाही कुठेतरी आता धर्म टिकवला पाहिजे, ती काळाची गरज आहे, संपतील माणसं
आज या परिवाराने एवढा मोठा सोहळा केला, स्वर्गातून सुद्धा आई वडील आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही का? आणि काय देणारच ना, देणारच. हो मग त्यांच्या विक्रांत असेल, विरज असेल, घरातली सगळी माणसं असतील, साहेब असतील, त्यांची पत्नी असतील, या सगळ्या परिवाराने हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. आणि हे कशामुळे घडलं? वासेची सुलभ थोडा घोटाळा आलाय. तुम्ही म्हणाल नुसते घोटाळेच आहेत का? काय शब्द आलाय हरी. हरी म्हणजे पांढरंग. बुद्धी म्हणजे काय? दहावीच्या पुढचं कोण आहे रे इथं? तू कितीला आहे? बारावीला आहे. मग दहावीच्या पुढं नाही, मग कुठं आहे? बारावी आठला आहे. तू बारावी आठला आहे ना? मग सोडून देईल ना. बारावीचा सियारा नाही येते, लगेच लक्षात येत. तू कितीला आहे? कबरी एस वाय एफ वाय बी एल आहे तू. हा सियारा सायन्सचा नाही येते, लगेच लक्षात येत. बी एस सीचे चेहरेन, बी कॉमचे चेहरेन, बी एचे चेहरे, याच्यात फरक आहे. बी एचा चेहरा सदा प्रसन्न, त्या पण तो बी एल आहे. ठण ठण ए तुम्ही परत मागत आला. बुद्धी म्हणजे काय? व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ नॉलेज अँड व्हॉट आर द टाईप्स ऑफ नॉलेज? देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. एका मिनटात ऐका. चर्म बुद्धी, बुर्नज बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी, दुर्बुद्धी आणि बुद्धी. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. आणि तो नर काय करतो? वाचेची सुलभ. आता इथं परत वाचेची शब्द आलाय. देवाचं नाव तोंडाने कधी घ्यायचं नाही. तुम्ही आता करायचं काय? करायचं काय तेच सांगतो. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे आपल्या. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाढा. 3 खड्डे लागतील. 1, 2, 3 हे 3 लॉक आहेत. 1 ओपन आहे. यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. देव ए ठेव खाली ती बाटली. म्हणजे आरडाय मीन पाणी प्याल तुम्ही पाहतारा. म्हणजे बंगल्यावाल्याला घरकुल गेलं बंबाला सगळं. ए परा, पशंती, मध्यमा आणि वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघा बोलणं इथून येतं. पुरावा आहे त्याला. ज्ञान, देव, मौन, जपमाळ, अंतरी. अखंड भजन करा. वासेसी सुलभ रामकृष्ण. आणि जर केलं तर रामकृष्ण नामे उन्मळी साधारी रामकृष्ण.